डॉक्टर 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 तुला भेटण्यासाठी मला काय काय करावं लागलं? तर रमाकांतला आत्ताच चकवा देऊन आलोय आणि या पप्पूला पकडण्यासाठी भल्या भल्या पोलिसांना सुद्धा जमत नाही. आपण कसा एकदम फुलटू फटाक माणसा बरोबर का नाही? डॉक्टर काय झालं? डॉक्टर डॉक्टर काय झालं? कशी उदास का बसलीस? हे बघ, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. सांग ना काय झालं? पप्पू दादा असं काहीच नाही. असंच आहे, कालपासून बघतोय मी माझी ढंटाड्यांगवाली बहीण अशी कुठेतरी हरवून गेल्यासारखी वाटते. ती एवढी उदास काय? एक मिनिट, तुझ्यासारखी सेम अवस्था विशाल सरांची पण आहे. तुझ्यासारखी अवस्था म्हणजे काय झालं? विशाल सर तुका काय बोलले काय? अगं नाही नाही नाही, काल मी रस्त्याने जात होतो ना, तेव्हा विशाल सर सुद्धा रस्त्याने अस्वस्थ उदास चालत होते आणि त्याने मला थांबवलं आणि तुझ्याबद्दल विचारलं आणि बोलता बोलता अचानक थांबले. म्हटलं हा एक मिनिट, मी सुद्धा काल तुला त्यांच्याविषयी विचारलं तेव्हा तू माझ्यावर अचानक चिडली. डॉक्टर मला सांग, तुमच्या दोघात काही झालंय का? पप्पू दादा खरंच काय नाही झालं. आता सगळं जाऊ दे ना, तू वहय कसा केलास? सहजच दिलास काय? हा सहजच आलो होतो. आणि दुसरं म्हणजे तुमच्यात काय झालंय का ते विचारायला आलो होतो. अरे तू सहजच दिलायस तर मग चल डोळे चेक करून घे आज शिबिरा. नाही नाही नाही, माझे डोळे एकदम ओके आहेत, म्हणजे अंधारात असली आणि नकली सोनं मी परफेक्ट ओळखतो. आणि डॉक्टर मी माणसांच्या डोळ्यातले भाव सुद्धा परफेक्ट ओळखतो. तरी पण मी सांगते म्हणून चेक कर. सर नाही नाही मी येणार नाही. एक मिनिट, जर मी आलो ना तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. आता काय मला सांग, तुझ्यात आणि विशाल सरांमध्ये काही चालू आहे का? परत ताज बोलतोस तू, फालतू बडबड बंद कर. डॉक्टर ऐक ना, सांग ना. कोठे सगळं मीच बघायचंय का? तुम्ही काहीच मदत करणार नाही आहात का? तुम्हाला कशासाठी ठेवलंय मी प्लॅनिंग मध्ये? अरे पण तुमचं सगळं ठरलेलं आहे ना, तो रमाकांत काय ती भिंत फोडून आत मध्ये जाणार, औषध एक्सचेंज करणार, हे सगळं ठरलंय ना, त्यांनी प्लॅन केलंय ना, मला काय विचारताय? त्याला विचारा. पप्पू खया खया पप्पू तो इलो का आहे? मी त्याला सोडूच नाही. खया पप्पू कोण कोण? अहो पप्पू, पप्पू चोर, त्या पयोचो मांगलेलो भाव तो इलो आहे. त्या पयो शोधू काय तो माणूस आहो, काय त्याचा अवतार, काय त्याची केसा जवाब ये. रमाकांत भाऊजी काय काय चाललंय का तुमचं? पप्पू काय, त्याचे केस काय? तुम्हाला मी हॉस्पिटल मध्ये कशासाठी ठेवलंय? हा मला एक तुम्ही फायनल सांगा, तुम्ही माझ्या प्लॅनिंग प्रमाणे काम करणार आहात की नाही करणार आहात? ओ वहिनू, मका तुम्ही एक काय तर नीट सांगा. मका एकदा सांगता आम्ही त्या इरा आणि विशालचा काय तर निस्तरूया आणि मग बाकीचा बघूया. आणि आता मग तुम्ही या सांगता मी नेमका करूचा काय करूचा? तो विषय आता सॉर्ट आउट झालाय. एक मिनिट, इरा आणि विशाल हे काय प्रकरण आहे? ते काही नाही, तुम्ही तुमच्या प्लॅनिंग मध्ये लक्ष द्या आधी. गेस व्हॉट, तुझा अंदाज चुकीचा होता, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. इरा आपण या विषयावर नंतर बोलूया. ओके ओके नंतर बोलू, बट आय जस्ट वॉन्टेड टू नो सगळं सॉर्टेड आहे ओके. आणि मला थोडेसे पैसे ट्रान्सफर कर, मला डेटवर जायचंय. अगं इरा, अगं माझं ऐकून तर घे इरा. हे काय चाललंय? मला काही कळेच ना. तुझा काय, मला काय कळत नाही. हा बयो रिपोर्ट्स नीट चेक करून घे, तुझे ऑब्झर्वेशन नोट्स बनव, मग आपण डिस्कस करू. ठीक आहे? ठीक. आज काही घडलंय का? काय झालं? काही झालं नाही, आज जरा इरा जास्तच खुश दिसत होती. आणि सध्या मॅडमचा मूड विशालवर डिपेंड करतो ना.
काय माहित नाही. मला वाटलं तुला काही माहिती असेल. सरस्वती. हॅलो सर. सरस्वती, मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे वॉर्ड नंबर 6 पेशंट बद्दल. अरे विशाल, लंच ब्रेक झालाय, आधी काहीतरी खाऊन घ्या आणि मग काम करा. चला मी आलो. आता तू खुश असेल. आहेस की नाही आनंदी? बोल ना आता. आता गप्प काय असतो? सरस्वती, हे सगळं मी माझ्या स्वभावाविरुद्ध, माझ्या इच्छेविरुद्ध वागतो. इराने सगळ्यांसमोर काय केलं माहितीये ना? माझी इच्छा नसताना मी तिच्यासोबत लंचला चाललो. काय गंमत आहे बघ ना. म्हणजे मला ज्या व्यक्तीसोबत आयुष्य जगायचंय, हिंडायचंय, फिरायचंय, त्या व्यक्तीला मी दुसऱ्याच कोणाबरोबर तरी लंचला जायला. वा, माझी इच्छा नसताना मी चाललोय का माहितीये? कारण तुला इराला सुखी बघायचंय म्हणून. ती खुश आहे ग. तुझं काय, तू आहेस खुश? बोल ना आता. आता गप्प काय आहेस? बोल. सर, मला काहीच बोलूच नाही. अर्थातच बोलायला राहिलंय तरी काय नाही का? एक गोष्ट लक्षात ठेव सरस्वती, या सगळ्या गोष्टींचा जेवढा त्रास मला होतोय ना, तितकाच त्रास तुला होतोय हे कळतंय मला. पण तू नाही बोलणार. तू काही बोलणार नाही, गप्प बसशील तू. हो की नाही? मग आता एक काम कर ना, आम्ही लंचला चाललो, निदान ऑल द बेस्ट असं तरी म्हण. दे ऑल द बेस्ट, जा तुम्ही लंच. म्हण सर. विशाल निघूया? ऑफकोर्स निघायला तर लागेलच ना आम्हाला. बरं, ऐक, कुठलंही काम असेल, मदतीची गरज असेल, सो प्लीज विशालच्या फोनवर कॉल करू नकोस. आम्ही लंच डेटवर असणार आहोत. ओके? आणि तसंही बाबा आणि इतर डॉक्टर्स आहेत, त्यांना विचार. चला निघूया. विशाल सर आणि इरा गेले का डेटवर? कसलं भारी यार, आता अंकिताच्या बाईक वरून दोघं जात असतील, क्या बात है. फायनली इरा आणि विशाल सर डेटवर जात आहेत, क्या बात है. मला खूप भारी वाटत. गेले ते डेटवर? हो, मगाशीच. भारी, चल ना आपण पण जाऊ ना. अंकिता, तू काही वेडी आहेस का? त्या दोघांमध्ये आपण कशाला जायचं? उगीच कबाब में हड्डी. अरे त्यांच्यामध्ये नाही जायचं, आपण आपलं आपलं जाऊ ना, लंच डेट वर जाऊ. चल. नाही आज नाही, आज नको. चल ना, चल ना, प्लीज 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 प्लीज. अगं नको म्हटलं ना मी. बघितलंच बयो, नेहमी असा करतो, ऐकतच नाही. माझं भाऊ आहे ना तुझा, तू समजव आता त्याला. दादा, अरे आपल्या प्रेमाचा माणूस एवढ्या प्रेमाने बोलवतो, मग ऐक ना, जा. बरं ठीक,
आता बहिणीच्या शब्दाबाहेर जाऊन कसं चालेल? तू म्हणतेस म्हणून जातो. Yes, thank you bhaiyo. चल चल अरे चल बाय bhaiyo. तुला विशालचा काय प्रॉब्लेम आहे नक्की? सगळाच प्रॉब्लेम आहे शुभंकर. तू इराचा बाप आहेस ना, मग हे कसं काय अलाव केलंस तू विशाल सोबत? मी इराला त्याच्या बरोबर राहू देणार नाही. हे बघ, विशाल कोणी अनोळखी व्यक्ती तर नाहीये ना? हे बघ, ते काही असलं ना तरी मला मान्य नाही. तू आत्ताच्या आत्ता इराला इथे बोलव आणि तिला ब्रेकअप करायला सांग. मी अजिबात असं करणार नाही, कारण त्यांचं हे नातं मला मान्य. विशाल सारखा कोणी मुलगा शोधूनही सापडणार नाही. गुणांवरती आयुष्य नाही काढता येत. त्याच्यासाठी पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती हे सुद्धा लागतं. आणि विशालचं बघितलंयस ना, त्याने तर त्याच्या स्वतःच्या आईशी नातं तोडलंय, सौदामिनीशी नातं तोडलंय त्याने, हॉस्पिटलवरचा हक्क सोडलाय. हे बघ, मला मान्य आहे तुला इरासाठी श्रीमंत मुलगा हवाय, पण इराला काय हवाय तेही महत्वाचं आहे ना. पैसा सगळं नसतो ग, माणसाचा स्वभाव सुद्धा महत्वाचा असतो. खड्ड्यात गेला तुझा स्वभाव. मला इराचं लग्न श्रीमंत घरात करायचंय आणि त्यात काही चुकीचं नाहीये. इरासाठी मला चांगलंच घर बघायचंय. तिच्या सगळ्या सुखसोयींचा विचार करणारा मुलगा मला तिच्यासाठी हवाय. अरे आतापर्यंत ती जी लाईफस्टाईल जगत आली, पुढे पण तिला तशीच जगता यायला हवी. आतापर्यंत आपण ती म्हणेल त्या गोष्टी तिला दिल्यात, पुढेही तिला तसंच मिळालं पाहिजे. आणि या विशालच्या साधेपणामुळे हाल होतील इराचे. साधा असणं म्हणजे वाईट असणं असं नसतं. आता वयोच बघ, आयुष्यभर तिला गावंढळ म्हणून हिणवत आलीस ना. आज ती मेडिकलला टॉपर आहे, पुढे जाऊन डॉक्टर सुद्धा होणार आहे. असाच विशालचा साधेपणा हा त्याचा खरा दागिना आहे. आणि इराला त्याच्यातला तोच गुण आवडलाय. मला विशालचा अभिमान वाटला. बघ, ते काहीही असलं तरी इरासाठी मला विशाल मान्य नाही. इराला काय हवंय हे जास्त महत्वाचं आहे, आणि मी इराच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मी काय सांगते ना तेच तुला समजत नाही. हे काय सरस्वती, काका सोडून चाललात? हो, तुझी इच्छा आहे ना की मी इरा सोबत जावं, म्हणून चाल. तुझं सुख ते इराचं सुख, मग तुझ्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार. सर, माझं सुख कशात आहे तुमका चांगलाच माहिती आहे. कशात आहे तुझं सुख मला नाही माहित. सांग ना काय आहे तुझ्या मनात, सांग. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. माझं प्रेम आहे तुमच्यावर. विशाल काय झालं? चल ना. यु नो आय एम सो एक्साइटेड, इट्स अ फर्स्ट डेट. तुम्ही मुद्दाम मला त्रास देण्यासाठी करताय ना सर. नका ना जाऊ प्लीज. विशाल काय, चल ना, उशीर होतोय. हो निघूया. बापरे, सॉरी चुकून. फर्स्ट डेट वरच एवढी एक्साइटमेंट. इट्स ओके, मला आवडतं. इरा मी ते इरा जरा हा थोडं लांबच ना, म्हणजे आजूबाजूची लोक बघतायत. अरे मग बघू दे ना, रिलॅक्स. विशाल इकडून पुढचा वेळ फक्त तुझा आणि माझा, मला आवड. हां हां, ते जरा हेल्मेट बघ. हां थँक्यू.
इकडे अंकिता, अगं इथे काय करतोय आपण आणि हे सगळं काय आहे, कॅन्डल्स वगैरे? अंकिता तुला काही कळत आहे का, हे डायसेक्शन रूम आहे, सामान वगैरे, डेड बॉडीज आहेत इथे, आग लागली ना तर या डेड बॉडीचे अंतिम संस्कार इथेच होऊन जातील. हसते आरव चल. हे बघ, तू काहीच टेन्शन घेऊ नको, मी सगळी काळजी घेतली ऑलरेडी. अगं पण आपण लंच डेटला हॉटेलला जाणार होतो ना, इथे काय करतोय आपण? नाही नाही नाही, तो प्लॅन मी बदलला, कारण आता इथून आपण हॉटेलला जाणार, मग रिटर्न येणार, आणि मग किती वेळ वाया गेला असता, माझी ड्युटी आहे की नाही लागेल. बर बर ठीक आहे ठीक आहे, पण अगं इथे काय करतोय आपण आणि हे सगळं काय? लंच डेट, मी सगळी तयारी करून ठेवली आहे. इथे इथे लंच डेट साजरी करायची आहे तुला? इथे डायसेक्शन रूम आहे, डेड बॉडीज आहेत, इथे इथे साजरी करायची आहे तुला? अरे तू इमॅजिन कर ना की आपण असं मस्त एखाद्या कॅफे मध्ये इथे अशा मस्त फेरी लाईट अडकवलेल्या आहेत, एखादा सिंगर छान ऑर्केस्ट्रावर गातोय, आणि असे इथे लोक आलेले जे गात आहेत, नाचतायत, एन्जॉय करतायत. आणि तू एक विचार कर ना, आपल्याला इथे जास्त प्रायव्हसी मिळेल ना. हे यार आरो, तू बस बस खाली बस 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 बस. अंकिता अंकिता, तू ना वेडी आहेस, तू ना काही करू शकतेस. हो तुझ्यासाठी काही पण. आणि तुला माहिती काय आरव, तुझ्यासोबत हा असा क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी तर मी काहीही करू शकते. धन्य आहेस तू. हो आणि तू क्यूट आहेस. आणि तुला माहिती आपलं का जमत का? कारण अपोजिट अट्रॅक्ट. म्हणजे? म्हणजे आता तू हे खा, म्हणजे एक असतो तो नेहमी नियम पाळत असतो आणि एक असतो तुझ्याला नियम पाळायला आवडतच नाही, म्हणून दॅट्स वाय वी आर टुगेदर ऑलवेज अँड फॉर एव्हर. आता मला बरं. बोल, कामात अस? नाही बोल. काय नाही, सहज फोन केलेलं आहे. तू संध्याकाळी किती वाजता घरी येतलस? होय येईन, लवकर ये. बयो तुझा आवाज असो काय येता, काय झाला काय? तू ठीक अस ना? नाही अगे काहीच नाही, मी ठीक आहे, बोल ना. बरं ऐक ना, संध्याकाळी ना मार्केटला जायचं होतं, आता घटस्थापना ना, सगळा सामान आणायचा, खूप सजावट करूच्या, वस्त्र अनुचत, फुलं अनुचत, खूप खूप काय काय अनुचा. तू येशील ना? येईन. बयो या नवरात्रीपासून ना तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगला घडतला, माझा पूर्ण विश्वास असा. मी देवीकडे मनापासून प्रार्थना करते, तुमच्या दोघांमधलं दुराव ना देवी नक्कीच दूर करील बघ. तुझा आणि विशालचा नाता छान बर आहे आणि तुम्ही दोघा आयुष्यभरासाठी एकत्र येशाल, माझी खात्री असा. हत्ते मी नंतर करते फोन, येईन मी लवकर. बयो असा काय या, मध्येच किती फोन कट केल्यान? ह्या पोरीन स्वतःच्या आयुष्याचा काय करूचा ठरवला ना, त्या एकाच माहित. हत्ते तू जी प्रार्थना माझ्यासाठी करणारस तीच मी हिऱ्यासाठी करणार. माझ्या प्रेमापेक्षा हिऱ्याचं सुख माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे.